पारंपरिक रेसिपीज मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मुगाची उसळ। मुगाची उसळ ही खायला रुचकर असते आणि पौष्टिकही असते, त्याच्यामुळे तुम्ही ती नक्की करून बघा। तुम्ही बघू शकता इथे मी एक वाटी मूग घेतलेले आहेत, ते मी काल सकाळी भिजत घातले होते। रात्री पुन्हा एकदा पाण्यामध्ये धुवून घेतले आणि एका सुती कपड्यामध्ये मी ते बांधून ठेवले होते। तुम्ही बघू शकता किती छान मोड आलेले आहेत। मोड आलेल्या मुगाची उसळ नेहमी चांगलीच होते। आता आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे। तुम्ही इथे बघू शकता मी इथं थोडंसं खोबरं भाजून घेतलेलं आहे, 4-5 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत, 3-4 काप आल्याचे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। चला तर आता आपण याचं वाटण करून घेऊयात। आता आपण याच्यात थोडंसं पाणी ओतून घेऊयात, पुन्हा एकदा वाटून घेऊयात। आपलं वाटण तयार आहे। तुम्ही ते बघू शकता आता आपल्याला मुगाच्या उसळला फोडणी द्यायची आहे। त्यासाठी आपण घेतले आहे जिरे, मोहरी, हळद। इथे मी घरचा कांदा लसूण मसाला वापरलेला आहे, तुम्ही गरम मसालाही वापरू शकता। मी इथे 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे आणि चवीपुरता मीठ घेतलेलं आहे। चला तर आपण फोडणीला सुरुवात करूयात। तुम्ही इथे बघू शकता मी इथे एक पळी तेल घेतलेलं आहे। आता आपण टाकूयात मोहरी, थोडंसं जिरे, कढीपत्ता, तुम्ही बघू शकता कढीपत्ता किती छान तळतळलेला आहे। आता याच्यात आपण कांदा टाकूया। चला तर आता आपण चांगलं परतून घेऊया। आपण आता याच्यातच मीठ टाकणार आहोत, कारण मीठ टाकलं की लवकर कांदा भाजला जातो। आता तुम्ही बघू शकता आपण इथं मीठ टाकल्यामुळे कांदा चांगला भाजलेला आहे। त्यात आपण वाटण टाकूयात। आता हे वाटण याच्यात चांगलं परतून घेऊयात। आता तुम्ही इथे बघू शकता आपलं वाटण चांगलं आपण परतून घेतलेलं आहे। आता याच्यात आपण टाकणार आहोत 1 चमचा हळद, 1 चमचा घरचा कांदा मसाला वापरलेला आहे मी, तुम्ही गरम मसालाही वापरू शकता। आता हे चांगलं आपण परतून घेऊयात। आता याच्यात आपण मूग टाकूयात। आता हे आपण चांगले परतून घेऊयात। याच्यात आता आपण थोडंसं पाणी टाकूयात। आता एक उकळी येऊन द्यायची आहे आणि 10 मिनटं बारीक गॅसवर शिजून घेऊयात। तुम्ही बघितलेलं आहे की मुगाला चांगले मोड आलेले आहेत, त्याच्यामुळे हे आपल्याला जास्त शिजून घ्यायचे नाही आहेत। एक 10 मिनटं बारीक गॅसवर शिजून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता छान उकळी आलेली आहे। आता आपण लो फ्लेम करूयात आणि 10 मिनटं शिजून घेऊयात। तुम्ही बघू शकता उसळ आपली तयार झालेली आहे, ती आता आपण एका प्लेटीत काढून घेऊयात। मुगाची उसळ एकदम तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता किती छान वाटते बघा। उसळ एकदम खमंग वास सुटलेला आहे। तुम्हाला नक्की आवडली असेल ही रेसिपी। अशीच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।